कॉलेज शिक्षकन व्यार्थिन लैंगिक किकल आरोप एबिवीपी सांसद मन बेलन स्मिथ पी यू कॉलेज समाजशास्त्र शिक्षक एस बी गिरन्नवर विद्यार्थिन लैंगिक किकल आरोप अवाच्य शब्दी मेले बड़ा अखिल भारत विद्यार्थी परषत् सांसद सुरेश अंगड़ी मन सलो एस बी गिरन्नवर शिक्षक व्यार्थिन अवाच्य शब्द बड़े लैंगिक क्रिया के वड़पड़ व्यार्थी निम्न परीक्ष फेल हदर नानूद केन विद्यार्थिन शिक्षकन किकल ताड़े ए बी पी तलसी और सांसद सुरेश अंगड़ी मोरे हमारे तक शिक्षक अमानतगी मत शिक्षण मंडली शिक्षकन उद्योग सदी इलाद्दे उग्र स्वरूप होराटे आक्रोश व्यक्तपुर मन स्वीक सुरेश अंगड़ी इंत शिक्षक मेले कठिन क्रम जरूरते सार्वजनिक शिक्षण इलाके जिलाधिकारी पोलिस कमिश्नर गमन के तुम मुद्दा क्रम जरूर अखिल भारत मराठी सम्मेलन के शरद पवार चालने नगर सीपीएड मैदान इंदु बेळगे सहस्रारु मराठी साहित्यासक्तरोंदिगे नाटक क्षेत्र एल्ला कलाविदरोंदिगे सेरी केंद्र माजी सचिव शरद पवार अवरु इंदु नाट्य सम्मेलन उद्घाटिसिदरु मूरु दिनगळ काल नडेयलिरुव ई नाट्य सम्मेलन के साहित्यासक्तरु कलाविदरु हागू महाराष्ट्र राज्यद मुख्यमंत्री सेरिदंते हलवारु राजकारणिगळु हागू बेळगावी नगरद एल्ला मराठी मुखंडरोट्टिगे अद्दूरियिंद ई कार्यक्रम के चालने सिक्कितु इंदु बेळगे नगर तहसीलदार गल्लियिंद नाट्य दिंडी प्रारंभगोंडु नगर प्रमुख बीदिगळल्ली संचरिसि सीपीएड मैदान तलुपितु नंतर सम्मेलन नाट्य सम्मेलन उद्घाटिसि मातनाडिद केंद्र माजी सचिव शरद पवार आपण बेळगावला या ठिकाणी एकत्रित आलो की मराठी नाट्याची 40-45 वर्ष ज्यांनी सेवा केली ते आत्मारामजी आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्याबद्दलचा दुखवटा सुद्धा आपण आज या ठिकाणी व्यक्त केला. पण त्याबरोबरच एक मनाला आनंद वाटला अशा प्रकारची घटना कालच घडली की वि स खांडेकर सत्यसाहेब शिरवाडकर करंदीकर यांच्यानंतर ज्ञानपीठ अवॉर्ड याचा पुरस्कार 2014 भालचंद्र नेमाडे यांना मिळाला. मराठी भाषेचा इतर दृष्टीने हा गौरव आहे आणि माझी खात्री आहे की नाट्याच्या संबंधी असतात सगळ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा मनापासूनचा आनंद हवेशीर राहणार नाही. आज या ठिकाणी स्वागताध्यक्ष गेले अनेक वर्ष बेळगाव परिसरामध्ये नाट्य क्षेत्राची सेवा करतात ते डॉक्टर साठे संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे पुनर्निर्वाचित अध्यक्ष हरिया शेख या पूर्वीचे संमेलनाचे अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष शेठ मोहन जोशी प्रमुख कार्यवाह दीपक करंदीकर नगरीचे प्रथम नागरिक महापौर महेश नाईक सर्व माजी अध्यक्ष अनेक या ठिकाणी उपस्थित असलेले कलाकार आणि नाट्य रसिक बंधू भगिनींना नाट्य कला मला अत्यंत आनंद आहे. मराठी नाटकाचा मराठी नाटकाला पहिला मायेचा हात गौतमी पुत्र शतकर्णी या सातवाहन राज्याच्या कालखंडात म्हणजे ईश्वासन पहिल्या शतकापासून मिळाला असल्याचे दाखले आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. तरी देखील ही कला राजदरबारातून जनता दरबारात आली ती 1843 साली कृष्णराव रावे यांच्या सीता स्वयंवर या नाट्याच्या रूपानं
आणि विशेष सांगायचं कारण की हे नाटक पुण्या मुंबई झालं नाही तर आपल्यापासून जवळ असलेल्या सांगली या ठिकाणी झालं. आज जरी महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये मराठी माणूस विभागला गेला असला तरी शतकर्णी सात वाहनाचं राज्य या दोन्ही प्रांतावर होत. सांगण्याचा उद्देश या मराठी नाट्यकलेचे स्रोत कुठं ही निर्मिळ असो मग मात्र तुम्ही आम्ही जिथं आज भेटतोय याच भागात होत ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. माझ्या वाचनात असंही आलं की कर्नाटकातील यक्षगान या लोकनाट्य प्रकारापासून विष्णुदास भावेंना सीता सरोवरांची प्रेरणा मिळाली. जो नाट्यकलेच्या मशागत खऱ्या अर्थानं याच मातीमध्ये झाली याच्याजवळ माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. यापूर्वी 1956 साली नाट्य संमेलन बेळगावला झालं आणि त्यावेळी आचार्य अत्र्यांचं कवडी चुंबक हे नाटक या ठिकाणी सादर झालेलं होतं ज्याचा उल्लेख या ठिकाणी स्वागताध्यक्षांनी सुद्धा केला. पुन्हा तब्बल 58 वर्षांनी हा योग या ठिकाणी जोडून आला याचा मला मनापासूनचा आनंद आहे. बेळगाव हे शहर माझं अतिशय आवडतं शहर आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीमध्ये या शहराचा जवळून संबंध आला आहे. मला इथल्या मराठी माणसाचं कौतुक वाटतं की प्रादेशिक सीमांनी 5 दशकापूर्वी आपली ताटा तुटलेली तरी आपची मन अभंग आहे कारण तुमची नाळ मराठी मातीमध्ये पुरलेली आहे आणि या नाळेचं कोणा प्रांताशी किंवा जातीचं नातं नसतं तर ते मातीशी असतं. मी कधी बेळगावला येऊ इथली जनता आम्हा सगळ्यांना एक प्रेमाचं नमुना स्वागताच्या मध्ये निश्चितपणे दाखवतच असतात. एवढंच पण मी सांगली कोल्हापूरला कधी गेलो तर इथले मोजके प्रतिनिधी अर्जून बेचायला येतात. हीच भावनिक जवळीक मला पुन्हा पुन्हा बेळगावला खेचून आणते. बेळगावच्या मराठी माणसाच्या प्रेमातून मला उत्साह व्हायचं नाही. संयोजकांनी बेळगावची निवड केली आणि मला उद्घाटक म्हणून अगत्यपूर्वक निमंत्रित केलं याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मला अजून एका गोष्टीचा मनापासूनचा आनंद आहे. याच बेळगावमध्ये 1924 साली अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि त्याचे अध्यक्ष दस्तुरखुर्द राष्ट्रपिता महात्मा गांधी होते. याच बेळगावच्या भूमीमधून संयोजकांनी बेळगावची निवड करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. 1900 शतकाच्या उत्तराकार काळ ते 20व्या शतकाच्या आरंभ काळ या कालखंडात नाटक या अभिजात कला प्रकाराचं संवर्धन किर्लोस्कर कोलटकर खलीलकर केळकर या मंडळींनी केलं. नुसतं संवर्धनच नाही तर हा कला प्रकार उत्तरोत्तर समृद्ध केला. सुरुवातीला पुराण कथा व इतिहासातील आधारित शाकुंतल सौवर्ध्य यासारख्या कैक नाटकांनी गुलामगिरीच्या वेदनाचा क्षणभर विसर पाडला. भारताच्या गौरवशाली भूतकाळाचं स्मरण करून देऊन पर्दा सैन्याच्या कटू जाणीव करून देण्याचं कामही त्यांनी केलं आणि या नाटकांनी अप्रत्यक्षपणे केलं या देशातील अंधार युग संपावं पुन्हा सुवर्णकाळ यावा अशी सुप्त भावना नाटकासारख्या कला प्रकारांना प्रेरित केली. कविता यांनी नाट्यकलाकृती अजरामर केल्या पण पुढे नाटकांनी केवळ काळजाचं पाणी केलं नाही तर हसून हसून डोळ्याचंही पाणी आणलं. ज्या दुसऱ्या महाविद्याच्या अगदी फोरफाडीत असताना प्रल्हाद केशव अत्र्यांनी आपल्याला लग्नाच्या बेदीत अडकवलं. स्वातंत्र्याच्या प्रभात काळात अत्र्यांच्या मुलूच्या मावशीनं समोर येऊन पोटभरून हसवलं तर त्यांनी श्यामची आई चित्रपट दिग्दर्शित करून गावावरून उघळी आणली. अत्र्य व्यक्ती एकच पण त्यांच्याकडे 2 वेगळ्या अभिव्यक्तीचा आविष्कार करण्याचं केवढं मोठं कसं. पु ल देशपांडेंनी याच पायावर कळस केला. मला अभिमान वाटतो की मराठी भूमी अशा कला रत्नांची खाण आहे.
स्वतंत्र उत्तर काळामध्ये ऐतिहासिक नाटक, समाज प्रबोधन नाटक, गंभीर नाटक, विद्रोही नाटक रसिक वर्गाने डोक्यावर घेतली. विजया मेहता, महेश शेलकुंचवार, सतीश आळेकर, विजय तेंडुलकर किती नावं घ्यावीत याचं भान राखावं लागतं. याचा अनुल्लेख होत असता त्यांच्या नावाच्या योग्यतेच्या सुद्धा कितीचे दिग्गज कलाकार आपल्याकडे आहेत. कलाकार ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮವಾಗಿ ನಾಟಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಫಯಾಜ್ ಎಂಬ ಕಲಾವಿದನಿಗೆ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾಪೌರ ಮಹೇಶ್ ನಾಯಕ್, ಉಪಮಹಾಪೌರ ರೇಣು ಮುದ್ಗೇಕರ್ ಹಾಗೂ ಕಿರಣ್ ಠಾಕೂರ್ ಅವರನ್ನು ಸಹ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ನಾಟ್ಯ ಪರಿಷತ್ತಿನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮೋಹನ್ ಜೋಶಿ, ಬೆಳಗಾವಿ ನಾಟ್ಯ ಸಮ್ಮೇಳನದ ಸ್ವಾಗತ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ಅಶೋಕ್ ಸಾಟೆ ಹಾಗೂ ಹಲವಾರು ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಂಡರು, ಸಾಹಿತ್ಯಾಸಕ್ತರು ಸೇರಿದಂತೆ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಬಾಂಧವರು ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದರು.